नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारत वर्षामध्ये अनेक जाती धर्म पंथ आहेत आणि प्रत्येक जाती धर्माचे त्यांचे त्यांचे सण उत्सव होत असतात. मुळात भारतीय माणूस हा उत्सवप्रिय आहे असं म्हणता येईल, कारण इतके सण उत्सव आपल्याकडे वर्षभर सुरू असतात. पण त्यातही सार्वजनिक स्वरूपामध्ये सर्वात मोठा साजरा होणारा सण कुठला असा जर कोणी प्रश्न विचारला तर तो गणेशोत्सव. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव जेव्हा सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरा करायचं ठरवलं त्यावेळेची तत्कालीन एकूणच सामाजिक राजकीय परिस्थिती खूप वेगळी होती. आणि आता गेल्या 10-15 वर्षामध्ये जे गणेशोत्सवाचं स्वरूप आहे त्याच्याबद्दल पुन्हा वेगवेगळे विचार आहेत, मतप्रवाह आहेत, वादप्रवाद आहे. पण तरीसुद्धा एक अत्यंत आनंदाचा, मांगल्याचा, उत्साहाचा सण म्हणून सगळेजण गणेशोत्सवाकडे बघत असतात. आर्थिक उलाढाल होण्याच्या दृष्टीनं सुद्धा हा सण अतिशय महत्त्वाचा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूरनं गणेशोत्सवाबद्दल किंवा गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेक पथदर्शी असे उपक्रम राबवलेले आहेत. त्यातला एक म्हणजे आता गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण पंचगंगा नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी आता नदीमध्ये गणेशाच्या मूर्ती विसर्जित करत नाही आहे. गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा यायचा, डॉल्बीचा अतिरेकी वापर होऊ नये यासाठी सातत्यानं पोलीस दल असेल, हे पोलीस दल हे खरं तर जे काही सरकारचे नियम आहेत किंवा न्यायालयानं घालून दिलेले जे काही आदेश आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत असते. अनेक या स्वयंसेवी संस्था संघटना आहेत त्यांनीसुद्धा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव व्हावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यालासुद्धा आता बऱ्यापैकी यश मिळत येत चाललेलं आहे. काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी मुठभर मंडळी अजूनही डॉल्बीचा हट्ट करतात, त्याच्याबद्दल आज आपल्याला बोलायचंय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणेशोत्सव कसा असावा, काय करता येईल, काय टाळता येईल या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सर आलेत, मी त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर कृती समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती आवाज उठवणारे, भूमिका मांडणारे असे अशोक पवार, त्यांचंही स्वागत आहे. आणि हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आज आम्ही गजानन तोडकर यांनाही बोलवलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. नमस्कार सर. सुरुवातीला म्हटलं तसं खरं तर पोलीस दलाचं काम हे गणेशोत्सवामध्ये वाढलेलं असतं. वास्तविक मला असं वाटतं की डॉल्बी लावू नका हे सांगणं काय पोलिसांचं काम नाही आहे. तुम्हाला न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करायची आहे. ज्या ज्या भागामध्ये म्हणजे रेसिडेन्शियल भाग असेल किंवा आपला जर एखादा व्यावसायिक एरिया असेल तर तिथं किती डेसिबल पर्यंतचा आवाज जावा याबद्दलचे काही एक मापदंड आहे, त्याची अंमलबजावणी करण्याची तुमच्याकडे जबाबदारी असते. पण तरीसुद्धा जवळपास गेली 10 वर्ष गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती त्या त्यावेळेच्या पोलीस अधीक्षकांना आम्ही बोलवतो आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव व्हावा यासाठी ते संकल्पना मांडतात. आताही आपण या विषयावरती बोलणार आहोतच, पण मुळात मला तुम्हाला विचारायचं आहे की गेल्या 8-10 वर्षामध्ये तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल किंवा अन्य ठिकाणी पोस्टिंग करत असाल, तुमच्या दृष्टीनं काय बदल झालेले आहेत असं वाटतं तुम्हाला गणेशोत्सवाच्या सादरीकरणामध्ये, साजरं करण्यामध्ये? नाही आता फक्त या प्रोफेशनमध्ये आल्यापासूनच असं नाही, कारण मी देखील कधीतरी विद्यार्थी होतो, माझ्याही गावामध्ये गणेशोत्सव साजरा होत होता, त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मी पोलीस दलामध्ये आलो. तर एक नागरिक म्हणून जोपर्यंत मी या पोलीस दलात नव्हतो त्यावेळेसचा गणेशोत्सवाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आणि पोलीस दलात आल्यानंतर एक पोलीस अधिकारी म्हणून गणेशोत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये फरक पडतो. परंतु ज्यावेळेस मी शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये होतो त्यावेळेचं गणेशोत्सवाचं स्वरूप होतं की जे चौक असेल किंवा जे मंडळं असतील युवकांनी स्थापन केलेले, त्यामध्ये मुख्य गोष्ट अशी होती की त्यावेळेस ज्या प्रमाणामध्ये वर्गणी किंवा ती स्वेच्छेने लोक देत होते आणि त्यातून एकत्र येऊन काहीतरी विधायक करण्याचा उद्देश या गणेश मंडळाची स्थापना करून विद्यार्थीदशेमध्ये आम्ही करत होतो. त्यानंतर पोलीस दलामध्ये आल्यानंतर जसं मी मागच्या वेळेस देखील आपल्या स्टुडिओमध्ये मुलाखत दिली त्यावेळेस देखील म्हणलो होतो की गणपती ही विद्येची देवता आहे, तो विघ्नहर्ता आहे. जे भारतामध्ये आपण जर बघितलं तर कुठलंही शुभ कार्य जे आपण सुरू करतो ते गणेशाची प्रार्थना करतो, तर गणेश हा विद्यार्थ्याला बुद्धी देतो, व्यावसायिकाला संपत्ती देतो, तसं गणपती हा 10 दिवस पोलिसांना टेन्शन देतो असं म्हणल्याचं वावगं ठरणार नाही. कारण आता जे स्वरूप बदलत चाललेलं आहे आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, या कोल्हापूर विभाग जो आहे म्हणजे पुणे विभाग, त्यामध्ये जे 5 जिल्हे येतात त्यामध्ये पुणे आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, सांगली आणि कोल्हापूर आहे, यामध्ये आपण जर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होण्याची मंडळांची जर संख्या बघितली तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक आहे. मागच्या वर्षी जवळपास 7900 इतकी जवळपास 8000 सार्वजनिक गणपती मंडळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होती. तुलनेने जे इतर 4 जिल्हे त्यामध्ये 50-60% फक्त संख्या आहे.
यावर्षी देखील जे अंदाज आम्ही बांधतोय त्यामध्ये जवळपास 8,400 पेक्षा सार्वजनिक मंडळ या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणपती बसवतील आणि या 8,400 मंडळांचं 10 दिवस तिथला बंदोबस्त असेल. आगमनाच्या मिरवणुका असतील आणि विसर्जनाच्या मिरवणुका असतील आणि कोल्हापूरमध्ये साधारण गणपती स्थापना झाल्यानंतर 1.5 दिवसापासून विसर्जनाला सुरुवात होते. जे घरगुती गौरी गणपतीसोबत जे गणपतींचं विसर्जन होतं त्यानंतर 3रा दिवस आहे, 5वा दिवस आहे, 6वा आहे, 7वा आहे, 8वा आहे, दररोज विसर्जन आहे. कारण कोल्हापूरची जर आपण परंपरा बघितली तर कोल्हापूर शहराच्या व्यतिरिक्त, कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या व्यतिरिक्त जे इतर ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक मंडळ आहेत साधारण 5व्या 7व्या दिवशी ते विसर्जन करतात. कारण या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये सहभागी होण्यासाठी तिथलं विसर्जन अगोदर होतं आणि नंतर ते देखील भक्त या ठिकाणी सहभागी होतात. परंतु आता आपल्याकडे जे 8,000 जवळपास 8,000 पेक्षा जास्त जी संख्या आहे त्यामध्ये गणपतीची स्थापना त्याचे मुहूर्त दिलेले असतात की गणपती मूर्तीची स्थापना कधी केली जावी, विसर्जन कधी केलं जावं, या सगळ्या गोष्टी आहेत शास्त्रामध्ये. मग त्याचं पालन मंडळांकडून होतं का हे मंडळांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण 10 दिवस ती उत्सव मूर्ती आपण जी बसवतो त्याला एक मांगल्य पावित्र्य निर्माण केलं जातं त्या मूर्तीद्वारे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी 1,000,00,000 भाविक येतात. परंतु हा उत्सव साजरा होत असताना आपल्या मंडळासमोर येताना महिला वर्ग येतो, लहान मुलं येतात, त्यांना सुरक्षित वाटतं का, ती देखील विचार करणं आता काळाची गरज झालेली. कारण मोठ्या प्रमाणावर लोक येतात आणि समाजातील प्रत्येक घटकाला हा उत्सव साजरा करत असताना आणि शहरामध्ये येत असताना सुरक्षिततेची भावना त्याच्या मनामध्ये असली पाहिजे. त्यामध्ये प्रशासन तर प्रयत्न करत आहे पण तितकीच जबाबदारी हे जे मंडळ आहे जे एक विधायक उद्देश ठेवून या गणपती मंडळाची स्थापना करतायत त्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. त्याचबरोबर गणपती स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत मूर्तीची सुरक्षितता, ती मूर्ती जी उत्सव मूर्ती आपण आणतो त्याच्यामध्ये एक पावित्र्य निर्माण करतो आपण तिची स्थापना करून आणि विसर्जनाच्या वेळेस देखील एक विधी आहे, त्यानंतरच तिचं विसर्जन केलं जातं. नाही, त्या संदर्भातच आज आम्ही मुद्दाम म्हणून तोडकर सरांना बोलवलेलं आहे. म्हणजे आपण गणेशाला जसं सर म्हणले तसं बुद्धीची मांगल्याची देवता म्हणतो, एरवी आपण सगळेजण आपापल्या धर्मशास्त्राबद्दल किंवा आपापल्या देवदेवतांबद्दल खूप संवेदनशील असतो, खूप हळवे असतो. पण जसं आत्ता पंडित सर म्हणले त्यानुसार की त्याच्या संदर्भातले जे काही एक संकेत आहेत जे धर्मानं किंवा आपण ज्याला म्हणतो की वैदिक संकेत आहेत त्या संकेतांचं मात्र गणेशोत्सवामध्ये पालन होत नाही. उदाहरणार्थ जेव्हा गणेशाची मूर्ती आणायची आहे, म्हणजे गणेश चतुर्थीला जर गणेशाची प्रतिष्ठापना करायची आहे आणि अनंत चतुर्दशी दिवशी त्याचं विसर्जन करायचं आहे तर मग धर्मशास्त्रामध्ये सुद्धा त्याचा एक मुहूर्त असतो, त्याचा एक कालावधी असतो. पण आपण जर बघितलं तर 24 तास, 28 तास, 32 तास मिरवणूक चालते. म्हणजे अनंत चतुर्दशीचा दिवस संपलेला असतो, दुसरा दिवस उजाडतो, दुसरा प्रहर येतो, आपले ग्रह ताऱ्यांची रचना बदललेली असते तरी आपल्याकडे विसर्जन चालूच असते. हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला ही सगळी जी काही आताची आपली पद्धत आहे ही योग्य वाटते का? नाही, निश्चितच. म्हणजे आता साहेबांनी जे बी सुद्धा आपल्यासमोर म्हणलं की शास्त्राप्रमाणे सध्या गणेश उत्सव होतच नाही आहे. निश्चितपणानं लोकमान्य टिळकांनी ज्या त्यांचा संकल्प होता, जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोक एकत्र येत नव्हते त्या लोकांनी एकत्र यावं, त्या ठिकाणी कीर्तन भजन व्हावं, लोकांचं परिवर्तन व्हावं आणि स्वातंत्र्यासाठी ते लोक उपयोग व्हावे हा खरा त्यांचा उद्देश होता. पण आत्ताच्या सध्याच्या गणेश उत्सवामध्ये बघितला तर हा संपूर्णपणे उद्देश नष्ट झालेला आहे. पण मग त्याच्या संदर्भामध्ये हिंदुत्ववादी संघटना का प्रोएक्टिव्हली पुढे येत नाहीत? मग तुम्ही एका विशिष्ट कालावधी पुरती आंदोलन करायची एवढंच स्वतःला सीमित का ठेवले? निश्चितपणानं गेल्या वर्षी सुद्धा आपण डॉल्बीच्या संदर्भामध्ये आपण विरोधच केलेला आणि आजही करतो. दुसरी गोष्ट म्हणजे या आपण इतकं जरी आपण 24 तास जरी काम केलं तरी आजही अजून समाजावरती जे यंग जनरेशन आहे खऱ्या अर्थानं आज तुम्ही ज्या साहेबांनी सांगितलं ज्याप्रमाणे विद्येची देवता आहे, सिद्धी आहे, रिद्धी सिद्धी जी ज्याच्यामध्ये आहे, ज्या गणेशाचं आगमन तुम्हाला कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे त्या दिवशी तुम्ही न करता, मी म्हणतो ठीक आहे आदल्या दिवशी आणा आम्हाला आनंद आहे, पण तुम्ही दुसऱ्या दिवशी आणताय, तिसऱ्या दिवशी आणताय, चौथ्या दिवशी आणताय, घरातले गणपती विसर्जन झाले तरी तुम्ही मंडळाचे गणेश आणतायच, मग त्याला काय अर्थ आहे आणि त्याला धार्मिक स्वरूप काय राहणार आहे? मग हे तुमचे जे प्रश्न आहेत तेच आमच्या मनातले प्रश्न आहेत, त्याची उत्तरं शोधण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन काहीतरी प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटते. अशोक पवार, आत्ता जेव्हा एस पी सरांनी सांगितलं की 8,000 सार्वजनिक मंडळ आहेत, हा आकडा मलाही माहीत नव्हता, माझ्यासाठी सुद्धा धक्कादायक आहे. अगदी बरोबर आहे, 8,000 हे सार्वजनिक मंडळ झालेच आहेत. घरगुती मूर्ती किती आहेत? त्या 3-3.5 लाख होतील जवळपास. मला सांगा, मी थोडस मागे जातो, कोल्हापूरची एकत्रित मिरवणूक 1974 ला सुरू झाली, विसर्जन मिरवणूक शाहू खासबाग मैदानाजवळ सुरू झाली, जनसेवा दलानं केली.
त्या काळामध्ये शेवटचा गणपती 8:30 ते 9 वाजता विसर्जनासाठी महालक्ष्मी मंदिराजवळ असायचा. त्यावेळेला मंडळांची संख्या 50 ते 100 दरम्यान होती. रस्ता तोच आहे, आजही मार्ग तोच आहे, आणि आज तुम्ही आत्ता सांगताय आणि खरंच आहे 8,000 पैकी किमान त्यातली निम्मी तरी मिरवणुकीत येतात. नाही, हे त्यांनी जिल्ह्याची सांगितली, पण मला वाटतं कोल्हापूर शहरामध्ये तरी 700 साडे 700 ते नक्कीच असतील. 500 धरा साहेब, ऐका, शहरात ठीक आहे. नाही नाही, मुख्य मिरवणुकीमध्ये 500 जरी धरलं साहेब, तुम्ही प्रशासनानं हा का विचार करत नाही? साहेब, थोडंसं प्रशासनावर माझा रोष आहे या बाबतीत. कारण तुम्ही 1974-80 नंतरच्या रस्त्यामध्ये बदल झाला का? तुम्ही एकच मार्ग ठेवलाय, पर्याय नाही असं नाही. त्या चर्मकार लाईनपासून गंगावेशला जायला तुम्ही मार्ग ठेवलाय, मान्य आहे, परंतु जो मुख्य मिरवणूक मार्ग आहे त्याला स्वतंत्र पर्याय द्यायला पाहिजे होते. आणि आत्ता तर कोल्हापूरचं संपूर्ण राज्यानं अभिनंदन केले, पर्यावरणपूरक गणेशोत्सव विसर्जन मूर्तीचं रंकाळा खाणीमध्ये. साहेब, थोडंसं पण अशोकराव, मी तुम्हाला थांबवतो याच्यासाठी की मुळात अशा पद्धतीनं मिरवणुकीचे मार्ग पोलीस प्रशासनानं का द्यायचे? आपण ठरवलं पाहिजे, आणि पोलीस प्रशासन दिलेले आहेत. म्हणजे याविषयी तुम्हाला म्हटलं असं की पापाची तिकटीपासून पूर्वी थेट खाली जाऊन नदीपर्यंत जाता येत होतं, आता तथा नदीचं आपण विसर्जन बंद केलं आहे, आता पापाची तिकटीवरून गंगावेश मार्गे पुन्हा थेट रंकाळ खणीपर्यंत जाऊ शकतो, किंवा इकडे आपण जो पुन्हा हॉकी स्टेडियमचा रस्ता आहे तिकडनं पण देण्यासाठी पोलिसांनी तो मार्ग खुला केला होता. मुद्दा असा आहे की सगळ्याच मंडळांना महाद्वार रोडवरतीच यायचं असतं. नाही नाही, मी काय म्हणतो, पापाच्या तिकटीला तर जायचं कशासाठी? काकेत कळसानी गावाला वळसा. मला सांगा, तू जर आता सेंटर पॉईंट मिरजकर तिकटी झालाय, मुद्द्यावर बोलूया आपण, मिरजकर तिकटी झालाय, मग तुम्ही मला सांगा ते बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी इकडे कशाला, अगदी पुढे का नेताय? यंत्रणा तुमची तर का राबवताय त्या ठिकाणी? तुमचं म्हणणं काय, कुठं न्यायला पाहिजे? आमचा, आम्ही परवा, आम्ही साहेब आणखीन एक आमचं मत आहे, परवा आम्ही आपल्याला 4 दिवस अगोदर पत्र देऊन, आपण नव्हता कुठं, तर तुमचे प्रतिनिधी तानाजी सावंत साहेब होते, त्यांना आम्ही निवेदन दिलं किंवा मार्ग सुचवले. मार्ग सुचवून आम्ही रिकाम झालोय अशातला भाग नाही आहे. कोल्हापूरची पारंपरिक मिरवणूक आहे, त्याच्यासाठी थोडंसं कसं असतंय साहेब, आम्ही करतो मार्ग त्याच्यामध्ये, परंतु प्रशासनानं कुठंतरी पायवाट घालून द्यायला पाहिजे. हे बाबा 4 मार्ग आम्ही ठेवलेले आहेत, 2 मार्ग ठेवलेले आहेत, त्यामध्ये आम्ही जातो ना. डॉल्बी आता लावू नका म्हटला तर आमचा तरुण वर्ग ऐकत नाही. आम्ही डॉल्बी लावणारे नाही, पहिल्यांदा सांगतो, तरुण वर्ग ऐकत नाही. मग त्याला जर तुम्ही लावू नको म्हटला ना की ते मोठं लावतात. म्हणून पारंपरिक दृष्ट्या जर तुम्ही जर बघायला झाला, आमच्याकडे खेळ इतके चांगले आहेत, लेझिम आहे, झांज पथक आहे, लाठीकाठी आहे, देखावे करणारी मंडळं आहेत. ही मंडळं या डॉल्बीमुळं मिरवणुकीमध्ये यायची बंद झालेली आहेत. आणि जो रसिक वर्ग जो आहे प्रेक्षकांचा, तोही येत नाही, निव्वळ हुल्लडबाजी करणारा येतोय. म्हणून आमचं प्रशासनाला विनंती आहे, आम्ही 1-3 मार्ग सुचवलेत. इतका वेळ आता नाही तर 12 वाजता तुम्ही मिरवणूक बंदच करताय कायद्यानुसार, बरोबर आहे ना? मग मला सांगा, मिरजकर तिकटी सेंटर पॉईंट होत असेल, मिरवणूक बंद करत नाहीत, मिरवणुकीमध्ये जे काही वाद्य आहे किंवा जो काही ध्वनी यंत्रणा आहे ती ध्वनी यंत्रणा बंद करतात, आणि ते सुद्धा पोलीस बंद करत नाही, न्यायालयाचा आदेशाची अंमलबजावणी करतात. ते अंमलबजावणी ज्या पद्धतीने होती त्या पद्धतीने स्ट्रिक्टली व्हायला पाहिजे. याच्यामध्ये आम्हीच जबाबदार आहे, आमचे नेते मंडळी आहेत, तुमच्यावर प्रेशर आणतात. नाही, आमचा प्रेशरचा प्रश्न नाहीये. नाही, होत आहे ना, कसं आहे की कुठलीही मिरवणूक आणि पारंपरिक मार्ग आणि त्या ठिकाणी जर आता गर्दी जास्त व्हायला लागली आणि मंडळांची संख्या वाढली, प्रत्येक मंडळ काही महाद्वार रोडून विसर्जनासाठी जाऊ शकत नाही 100%. पहिली गोष्ट, तर जे मंडळ स्थापन करतात ते तुमच्या समाजातलं, मी ज्या समाजात राहतो त्याचाच भाग आहे, तर त्याच्यामध्ये सगळं फक्त प्रशासनावर ढकलून चालणार नाही. अगदी बरोबर, लक्षात आलं का की जे हे बघा, जर बदल घडवायचा असेल तो पहिले स्वतःच्या घरापासून घडवायला. 100%. जर प्रशासनाने गोखले कॉलेजकडून देखील पर्यायी मार्ग दिलाय, त्याचा वापर पण झालाय, मागच्या वर्षी देखील झालाय, त्याच्या मागच्या वर्षी देखील झालाय. प्रश्न असा आहे की पारंपरिक मार्ग जर 74 पासून तोच आहे, तर पारंपरिक मार्ग हा काय फक्त कोल्हापूर एकट्या शहरापुरता मर्यादित नाही आहे हा विषय. संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे गणेशोत्सव साजरा होतो त्या ठिकाणी जे पारंपरिक मार्ग मिरवणुकीचे आहेत ते कुणीही बदलत नाही, परंतु त्या ठिकाणी जर त्या मार्गाची कॅपॅसिटी आता शिल्लक राहिली नसेल जाण्यासाठी, किंवा जे लोक येतात विसर्जन मिरवणूक बघायला, तर ते समाजातील घटकांनी विचार करून ठरवणं गरजेचं आहे. फक्त प्रशासन सांगू शकतं, आणि दरवर्षी पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, की ते पर्यायी मार्ग प्रत्येकाला उपलब्ध करून दिलेलेच आहे, फक्त त्याच्या जाण्याचा निर्णय संबंधित मंडळाने घेणं अपेक्षित. तुमचं मत काय आता? यांनी ऐका, मी पण सांगितलं नसेल, पंडित साहेबांच्या मताशी सहमत आहे. आता आपण जे बोलला कने,
जी काही कोल्हापुरातले अगदी लिमिटेड मंडळ आहेत, हे 20-25 काही मंडळं असतील, त्याच्यामध्ये त्यांचा प्रचंड प्रमाणात मॉप असतो किंवा साऊंड सिस्टीम मोठी असते, आणि त्यांचा सेंटर पॉईंट कुठे आहे तर मिरजकर डिक्टीला. आणि मिरजकर डिक्टीला प्रत्येकजण येतोय आणि काय करतोय, आदल्या दिवशी गाड्या लावतोय का, तर मला 7 आणि 6 माधव रोडला जायचं आहे, माझी लाईट दिसली पाहिजे. मग त्याच्यासाठी का नाही, शेवटी माझं पूर्ण ऐकून घ्या. मग त्याच्या ज्या ठिकाणी ती थांबतात, तर मला गेल्या जवळपास नाही म्हटलं तर मी किमान नाही म्हटलं तर 20-25 वर्ष तरी एखाद्या सार्वजनिक मंडळामध्ये काम करतोय. तर आम्ही स्वतःचं माझं मंडळ, आम्ही मिरवणुकीमध्ये गणपती घालायचा बंद केला का, सावित्रीबाईजवळ आणून लावला लक्ष्मीपुरीतला गणपती की ते दुसरीची सकाळीपर्यंत तिथं म्हणजे नाही नाही अजून पूर्ण मला कळाला आपला विषय, जे आदल्या दिवशीपासून जागा रिझर्व्ह करणे म्हणजे मग गणपती माझा माधव रोडला वेळेवर लागेल, आणि माधवर रोडला जे पॅरल रोड आहे त्या ठिकाणाहून देखील काही मंडळ आणण्याचा प्रयत्न केला जातो, ते काय आम्ही नाकारत नाही, त्यालाही आम्ही बॅरिकेटिंग करतो. ज्याप्रमाणे राजारामपुरीमध्ये आगमनाची मिरवणूक असते आणि नंतर माधवर रोडला आपली विसर्जनाची मुख्य मिरवणूक असते अनंत चतुर्दशीच्या दिवशी, राजारामपुरीतील मंडळ सोडत काढून जो नंबर मिळेल त्याप्रमाणे नंबर. अगदी अगदी बरोबर. मागच्या वर्षी ते देखील आवाहन केलं की समजा आता ह्याच्यामध्ये ही गरज निर्माण झालेली आहे की महाद्वार रोडवर किती मंडळांनी विसर्जनासाठी जावं, अगदी खरं आहे, पर्यायी मार्गाने जावं, आणि ते सुद्धा जाताना महाद्वार रोडच्या मंडळांनी एकत्र यावं, सोडत काढावी आणि जो नंबर मिळेल त्या नंबरने जावं. नाही साहेब कसं आहे, ही अतिशय चांगली कल्पना आहे. मुळात आपण हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की महाद्वार रोड हा विस्तारित रस्ता होत नाहीये, तो अरुंद रस्ता आहे. त्या महाद्वार रोडवरती अनेक जुन्या बिल्डिंग आहेत की ज्यांचा आयुर्मान सुद्धा संपत चाललेला आहे, आणि अशा वेळेला यापूर्वी अपघात घडलेले आहेत, गॅलरी कोसळलेली आहे. सो अशा वेळेला जर आपण महाद्वार रोडवरूनच जाणार असा अट्टहास केला तर ते योग्य होणार नाही. कधी काही 1974 50-60 मंडळांची मिरवणूक, ती आता 500 मंडळांची मिरवणूक. सो काळानुसार आपल्याला या सगळ्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. पण तुमचं जे म्हणणं आहे की पर्यायी मार्ग, पोलीस प्रशासन पर्यायी मार्ग देतंय, सुचवतंय, मंडळ जात नाही, त्याला काय करायचं? नाही साहेब, आता जो तुम्ही मार्ग दिलाय आहे मान्य आहे मला तो बाजून, पण तू मला सांगा तो गावाबाहेरचा रस्ता आहे, म्हणजे आता उपनगर झालेत, परंतु तुम्ही काय करायला पाहिजे? आता मी प्रॅक्टिकली त्यात काम करणारा माणूस आहे, गेली जवळजवळ 25 वर्षांहून जास्त मिरवणुकीत भाग घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये आता काय करायला पाहिजे? तुम्ही सोडत हा पर्याय होऊ शकत नाही का? माझा सोडतीत नंबर आला पहिल्यांदा, तर मी काय करतोय? माझे 1000-1500 लोक मुलं ज्यावेळा माधवा रोड ब्लॉक करतात तेव्हा प्रशासन काही करू शकत नाही. तसं नसतं, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. मागच्या वर्षीची पूर्ण बंदोबस्त मी केला माधवा रोडचा. मागच्या वर्षी पहाटे 12 वाद्य बंद झाल्यानंतर 2022 मंडळांनी त्याच ठिकाणी जागेवर बसणं पसंत केलं की सकाळी 6 जेव्हा आम्हाला आता वाद्य वाजवता तेव्हा मिरवणुका केल्या. तर आम्ही मागच्या वेळेस असा पर्याय सांगितला की ज्या मंडळांना आता सगळ्याच मंडळांना बसून राहायचं नाहीये, हो अगदी, काही मंडळांना विसर्जन करायचं, 12 वाद्य वाजले किंवा जे काही डीजे वाजले ते मंडळांना जागा करून दे सांगितलं. मग जे मंडळ निघून जायला लागले त्यानंतर जे बसून राहिले त्यांनी पण हा विचार केला की आता बसून काय पॉईंट आहे. मी तुम्हाला सांगतो की थोडंसं हे म्हणू नका की मी प्रशासनावर बोलतोय, पण मी जर बघितलं मिरवणूकचा समजा सकाळी नारळ फुटला किंवा 9 फुटला किंवा 8 फुटला, मिरवणूक चालू झाल्यानंतर आपल्या प्रशासनाकडं ज्या पद्धतीनं संध्याकाळी तुम्ही बंद करायच्या वेळेला जी ताकद दाखवता, नाही नाही दोन मिनटं ऐका माझं, जी तुमची ताकद बंद करायच्या टायमाला जी दाखवता की 12 बाबा नियमाप्रमाणे बंद झालं पाहिजे, पण त्याच्या अगोदर 12 आपल्या बळाचा वापर कुठेही होत नाही, त्यावेळेला प्रचंड प्रमाणात मॉबला आपण थोडस. मी तुम्हाला थांबवतो, मी दोघांनाही थांबवतो, तुम्हाला दोघांना थांबवतो. मुळात मला असं वाटते की या अशा सार्वजनिक सण उत्सवामध्ये स्वयंशिस्त महत्वाची आहे. अगदी पोलिसांनी बळाचा वापर करणं, पोलिसांनी त्याच्याबद्दलचे इन्स्ट्रक्शन देणे गरजच नाहीये. जेव्हा गणेशोत्सव आपला आपण म्हणतोय तेव्हा आपण आपल्याला शिस्त घालायला नको. आणि मला तुमचं पण वाक्य पटलं नाही की तरुण मुलं ऐकत नाहीत, मग म्हणजे एखादं वाजवू नका म्हणले की ते वाजवतात. मग असंच जर होणार असेल तर आपण हे सगळे सण उत्सव कुठे घेऊन निघालो याचा विचार करायला नको. मान्य आहे मला हे तुमचं, परंतु ह्याला साहेब पर्याय हा काय हॉकी स्टेडियमचा मार्ग होत नाही. मला सांगा, आम्ही शहराच्या मध्यवस्तीत राहणारे लोक आहोत आणि मध्यवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव. तुमच्या दृष्टीने पर्याय मार्ग कुठला आहे? ते मिरजकर तिकटी दैवज्ञ बोर्डिंग खरी कॉर्नर ते डायरेक्ट लाड चौकात पद्माराजे हायस्कूल ते वाशी नाका. साहेब 50% मिरवणूक तुमची अगोदर संपेल आणि त्या मार्गावरती ऐका, ज्यावेळेला चित्ररथ सारखे देखावे वगैरे येतील
तेव्हा जे जाणकार आणि पब्लिक आहे ते निव्वळ त्या ठिकाणी बघायला येणार. आपल्याला तेच सांगणंय की आपण जो पर्यायी मार्ग सुचवला ना तर आपण गणेश मंडळांना देखील आव्हान करा आणि जे तयार होतील त्यांना आम्ही तयार नाही. तुम्ही साहेब ते नाही पोलीस प्रशासन पर्यायी मार्गाला आनंदाने स्वीकारतील. अशोक याच्यामध्ये ऐकून घ्या, तुम्ही मार्ग सुचवला म्हणून सगळीच पारंपरिक मार्ग सोडून जातील असं होणार नाही. नाही ना, जे जाणार नाही काय सांगतो ऐकून घ्या. मला एक सांगा, त्याच्यावर तुम्ही एकमत करणं गरजेचं. नाही नाही, एकमत नाही साहेब, असं होत नाही. तुम्ही मला सांगा, ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी पब्लिकचा फ्लो किंवा गर्दी झाली, पर्यायी रस्त्याने तुम्ही सोडताय का नाही? तुम्ही तो मार्ग खुला ठेवा ना, आणि अगोदर तुम्ही त्या मंडळांच्या परमिशन घ्या. तुमचं असं म्हणणं आहे की यावर्षी पोलीस प्रशासनानं हा एक पर्यायी मार्ग आहे असं जाहीर करावं, त्याच्यातनं ऐका, त्याच्यातनं ज्या मंडळांना इच्छा असेल ते त्या पर्यायी मार्गाचा वापर करतील आणि हळूहळू वहिवाट सुरू होईल. यावर्षी आपण जर असा एक पर्यायी मार्ग देऊन बघायला काही हरकत नाही. ज्यांना इच्छा आहे ते जातील. काय अडचण आहे साहेब? आपलं बोलणं बोलायला फार सोपं असतात या गोष्टी. ज्यावेळेस हे ऍडव्हान्स मध्ये प्रशासनाला कळलं पाहिजे की किती मंडळ तिथून जाणार आहे, कारण प्रत्येक मिरवणुकीसोबत बंदोबस्त देणं आमचं कर्तव्य आहे. कारण कुठलीही मिरवणूक ही जेव्हा निघते आणि ती जोपर्यंत संपते, म्हणजे जोपर्यंत मूर्तीचं विसर्जन होतं, तोपर्यंत तिथं कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. बरोबर आहे, जबाबदारी. तुम्ही आता विसर्जनाच्या दिवशी सकाळी येऊन सांगाल की आज हे पाच मंडळ जातील असं होत नाही, कारण आपल्याला 11 दिवस आहेत आणि अजूनही गणपती सुरू व्हायला अजूनही आज 19 तारीख आहे, अजून 15-1 दिवस आहे, 7 तारखेला महिना आहे जवळपास. आम्ही आज यासाठी मंडळांनी घेणं गरजेचं आहे. मंडळ कसं आहे त्यांचं उद्या बोलणं. प्रत्येक सार्वजनिक मंडळासोबत पोलीस स्टेशन स्तरावर, कोल्हापूर शहर असेल, जिल्ह्यातले इतर ठिकाणी असतील, बैठका होतात. त्यावेळेस काही मंडळ स्तुत्यपणे स्वतःहून अगोदर कळवतात की आम्ही डीजेचा वापर करणार नाही, आम्ही पारंपरिक वाद्याचा करणार आहोत. आम्ही स्वागतच केलेलं आहे त्याचं. तर त्याप्रमाणे जो हा मुद्दा आहे की आता महाद्वार रोडची कॅपॅसिटी संपलेली आहे, किती मंडळ जावीत, तर ज्या मंडळांनी स्वतःहून हा निर्णय घेणं अपेक्षित आहे की आम्ही विसर्जनाचा मार्ग कुठला ठरवणार आहोत, कारण हे ऍडव्हान्स मध्ये जर प्रशासनाला कळवलं तर त्या पद्धतीने प्रशासनाला देखील बंदोबस्ताचं नियोजन करता येत. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. आपण एकाच मुद्द्यावरती बोलतोय, आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. तो म्हणजे दरवर्षी जो येतो तो म्हणजे डीजे मुक्त गणेशोत्सव मिरवणूक. कितीही जरी आपण प्रयत्न केले तरी ठराविक काही मंडळ आहेत की त्यांचा अट्ठास असतो की नाही आम्ही भल्या मोठ्या डॉल्बीच्या भिंती उभ्या करणारच. तुम्हाला स्वतःला वाटतं की आपण आपलं जे काही डॉल्बीचं समर्थन करतच नाही आहे, पण मग अशा वेळेला हिंदुत्ववादी संघटना पुढे येऊन त्याचं प्रबोधन का करत? मुळात मी म्हणतोय, आज मला सांगा, एखाद्या पानपट्टीच्या दुकानामध्ये बंदी असणारी वस्तू, विकायला बंदी असणारी वस्तू, तर पहिलं काय करतात? जिथं प्रोडक्ट आहे तिथं बंद करतात. मग जिथं डॉल्बीचं प्रोडक्शन एवढ्या मोठ्या मोठमोठ्या कंपनीचे, हे स्टँडर्ड कंपनीचे आहेत, स्टँडर्ड कंपनीच्या लाईट आहेत, स्टँडर्ड कंपनीच्या मुंबई पुन्हा म्हणजे लांबून आणणारे काय आहेत? मग ह्या जिथं उत्पादन होतंय तिथं का थांबवत नाही प्रश्न? तोडकर साहेब, तुम्ही इतका हास्यास्पद मुद्दा मांडलेला आहे. नाही नाही, याचं कारण सांगतो, ऐका ऐका ऐका, याचं कारण सांगतो, जबाबदारीने बोलतोय मी. याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या लाईट्स, ही सगळी ध्वनी यंत्रणा ही कुठे वापरायची याचे काही संकेत आहेत. म्हणजे एखादी लाईव्ह इन कॉन्सर्ट, एखादी जर मोठी मैफिल असेल, संगीत मैफिल, तर तिथे अशा ध्वनी यंत्रणेची गरज असते. ते बंद करा असं म्हणता येत नाही. सार्वजनिक काय बोलतो, ऐका ऐका, सार्वजनिक ठिकाणी सांगतोय तुम्हाला मी. सार्वजनिक ठिकाणी आता मुंबईमध्ये बीकेसी सारख्या ग्राउंडवरती एखादा आपल्याला काही कार्यक्रम करायचा आहे, कोल्हापूरमध्ये शिवाजी स्टेडियमवरती यापूर्वी सुद्धा संगीत महोत्सव झालेले आहेत, अशा वेळेला ते वापरायचे असतात. पुन्हा काय असतं, वास्तवाचं भान आणि परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही बोला मला काही त्याचं वाईट वाटत नाही. दिलबार तालमी पासून जर साऊंड सिस्टीमची दुकान आहे, जर तुम्ही आता जाताना गाडीवरनं जरी गेला, एखादा ट्रायल एवढा छोटासा बॉक्स दाखवला तर कानात हात घालायची पळी येते. म्हणजे मी काय म्हणतोय, जिथं प्रोडक्शन होतं, मी बघा तुमच्या ग्राउंडच्या कार्यक्रमाला, धार्मिक कार्यक्रमाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला, एखादा म्हणजे आता शूटिंगचे काही याचे कार्यक्रम असतात, मला म्हणजे उदाहरणार्थ आता वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, तिथं लावायला मी बोललेलो नाही. पण गणेशोत्सवाला जी रस्त्यावरती लागतील, रस्त्यावरती गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा प्रत्येक मंडळाच्या दारामध्ये स्पीकर असतात, त्याच्यावरती आरती असते, त्याच्यावरती मंगलगीत चालू असतात, त्याला कधी ऑप्शन घेतलाय? त्याचा पुन्हा एकदा मुद्दा तुम्ही समजून घ्या. या अशा पद्धतीच्या उपकरणांवरती बंदी नाही आहे, त्याच्या ध्वनीच्या मर्यादेवरती बंदी आहे. ते किती डेसिबल पर्यंत तो आवाज असावा याच्यावरती असला पाहिजे आपला कंट्रोल, तो कंट्रोल असत नाही. सो मला मुळात सर तुम्हाला विचारायचं की गेल्या वर्षी तुम्ही काही कारवाई केली आहे का कोल्हापूर पोलिसांनी अशा पद्धतीनं? त्याच्यामध्ये आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर 2022 साली काय मी इथं नव्हतो, परंतु ज्या प्रमाणात आपण सुरुवातीपासूनच जसं ते म्हणतात की त्यांचा डॉल्बीला विरोधच आहे, आणि त्यांचं म्हणणं आता मुद्दा असा आहे की त्याच्या उत्पादनावर बंदी घाला म्हणजे ते विक्रीलाच येणार नाही. पण आता उत्पादनावर बंदी नाही आहे,
जे काही वाद्य समजा आता जी डीजेची भिंत जी उभारली जाते आणि त्याचं जे डेसिबल आहे ते साधारण 110-120 डेसिबलच्या पुढे जातो आवाज, हे कशासाठी आहे की एखाद्या मोठ्या मैदानामध्ये 1,00,000 लोक आहेत आणि शेवटच्या टोकापर्यंत आवाज बरोबर आहे, परंतु तीच व्यवस्था समोर 500 लोक आणि रहिवासी इलाक्यामधून जेव्हा 40 फुटाचा रस्ता फक्त रुंदी, त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 700 जास्त खटले मान्य न्यायालयात दाखल केले गेल्या वर्षी की 700 ठिकाणी, कारण प्रत्येक ठिकाणी काय असतं की जे डेसिबल मीटर दिलेले आहेत आणि याच्यामध्ये पोलीस विभागच फक्त जबाबदार नाही आहे, याच्यामध्ये महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचं देखील काम आहे, कारण पर्यावरण सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेणं अपेक्षा. मी बोलले त्याच्यावर आता मुद्द्यावर आले पाहिजे, लक्षात आलं का की आमच्याकडे जरी डेसिबल मीटर असले तर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे, कारण प्रदूषणासाठीचं ते स्पेशल डिपार्टमेंट आहे. आता जी बेडेकरांची याचिका होती माननीय उच्च न्यायालयामध्ये, त्यामध्ये न्यायालयाने जे निकष घालून दिले की ध्वनी प्रदूषण अधिनियम जो आहे आपला त्यामध्ये 75 डेसिबलपेक्षा नसावं, पण आता साधा आपण ज्या पद्धतीने सांगितलं की टेस्टिंगला सुद्धा जर आपण आवाज मोजला तर तो 75 डेसिबलपेक्षा जास्त, परंतु त्याचं डेसिबल भले 125-150 पर्यंत जात असेल पूर्ण आवाज केल्यानंतर, पण ते करायचं का नाही ते बटन तर मंडळाच्या हातात, बरोबर, हा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही लावण्याबद्दल नाही, आमचं जे काय आहे की इम्प्लिमेंटेशन काय आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचं, 75 डेसिबलपेक्षा असू नये ते मोजतो आणि उल्लंघन झालं तर मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायची वेळ येते. तर ती जर होऊन माझं काय म्हणणं आहे की उत्सवाला कुठलाही गालबोट लागू नये हेच पोलीस प्रशासनाची भूमिका, अगदी बरोबर आहे. अगदी 10 दिवसच फक्त गणेशोत्सव असतो वर्षात, तर तो आनंदाने साजरा करावा. ज्यांनी गणपती आणलाय त्यांचाही उत्साह राहावा, परंतु नियमांचं देखील पालन व्हावं हा सुवर्ण मध्ये काढण्याचा प्रयत्न प्रशासन करतो. आता याच्यामध्ये एकच माझा आहे का पर्याय महामार्ग तुम्ही काय द्यायला पाहिजे, अजून तुमचं प्रशासन सुद्धा म्हणते त्या मार्गानं जायला पाहिजे. साहेब यापूर्वी खुले करा ना, आम्ही कधी म्हणलेलो नाहीये, तुम्ही सांगताय की 74 पासून आम्ही तो मार्ग निवडलाय, नाही नाही प्रशासनाने निवडलेला बरोबर आहे, ज्यांनी सार्वजनिक सुरू केला त्यांनी तो मार्ग निवडलेला, बदल करावा म्हणतोय ना, मग करा. त्याच्या त्यांचं एसपी साहेबांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही ऐका आपण एकांगी भूमिका घेऊन चालणार नाही. तुमचं म्हणणं जे आहे ते त्यांनी मान्य केलं की आपल्याला जर पर्यायी मार्ग द्यायचा असेल तर मंडळांनी इन ऍडव्हान्स जर पोलीस प्रशासनाला कळवलं की आम्ही या मार्गाचा अवलंब करणार आहोत तर त्याचं स्वागत आहे, पण त्याची सुरुवात नागरिक म्हणून आपली पण आहे, आपली जबाबदारी. ऐकून तरी घ्या साहेब, कसं असतंय आपलं ज्या पद्धतीनं 2-व्हीलर पार्किंग एका बाजूला 4-व्हीलर एका बाजूला असा ज्या ठिकाणी तुम्ही नियम वापरताय त्याच पद्धतीनं पर्याय मार्ग जो आहे ना तुम्ही, आम्ही सुचवलाय तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये दिलाय, आम्ही काय आत्ता बोलत नाही, गेल्या वर्षीही सुचवलाय आत्ताही सुचवतोय, याच्यामध्ये तुम्ही तो मार्ग खुला करा ना. मी तुम्हाला आपण म्हणले म्हणून तो खुला होईल असं नसतं, त्याच्यामध्ये मी काही फक्त पोलीस प्रशासन म्हणून इथं रिप्रेझेंट करतोय, याच्यामध्ये जिल्हाधिकारी देखील असतात, महापालिका असतात, त्यानंतर तुम्ही जो मार्ग सुचवला त्याची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे घरं आहेत, रस्त्याची परिस्थिती कशी आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्या मार्गावर किती खाजगी आस्थापना आहेत, व्यापारी आस्थापना आहेत, या सगळ्याचा विचार करावा लागतो. साहेब हा विचार दिला म्हणूनच ठीक आहे, एक पर्याय सुचवला अशोकराव, तुम्ही पर्याय दिलेला आहे त्या पर्यायाचं आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन कसं करतील याचा आपण विचार करू, पण तुम्ही त्या एकाच मुद्द्यावर आता थांबून राहू नका, पुढे येऊया आपण. मग मला सांगा, मग ही मिरवणूक तुमची पहाटेपर्यंत संपणारच नाही, कारण तुम्ही आहे त्यातच अरुंद रस्त्यातनं मिरवणूक घालत असाल तर साहेब ते शक्यच नाही. आम्ही तुम्हाला सांगतो 8-10 दिवसापूर्वी निवेदन दिले, गेल्या वर्षी सांगितले, आत्तापर्यंत तुमची यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती, जिल्हाधिकारी तुम्ही महापालिका प्रशासन आणि आम्ही सुद्धा जो मार्ग दिला आहे हा पूर्ण अभ्यास करून दिलेला आहे. माधवा रोडची लांबी रुंदी, त्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या इमारती याचा सारासार विचार. मी तुम्हाला असं उलट आवाहन करतो की या निमित्तानं तुम्ही कोल्हापुरातील सगळ्या मंडळांशी संवाद साधावा आणि किती मंडळ अशा पद्धतीच्या पर्यायी मार्गाचा अवलंब करायला तयार आहेत याचा आपण एक सर्व्हे करूया. आणि जर तो करायला पाहिजे तो जर मी तुम्हाला तेच म्हणतोय, जर त्याच्यावरती जर लोकांनी जर विलिंगली दाखवलं की येस आम्हाला पर्यायी मार्ग हवाय तर त्याच्याबद्दल 100% प्रशासन सकारात्मक विचार करेल. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे या, आपण त्या एकाच मुद्द्यावरती बोलूया. 100% मंडळ म्हणजे 50% मंडळांना माधव रोडच पाहिजे, पारंपरिक रोड पाहिजे. 50% कडून जातील ना, आणि आम्ही काय एकट्यान दिलं नाही, त्यांनी प्रशासन त्याच्यावर नक्की विचार दिलाय. पर्यायी मार्गाबद्दल यांनी जो काही आता आपल्याला सुचवलेला आहे त्याचा नक्कीच पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, महापालिका नक्की विचार करू शकेल आणि खरोखर काळानुसार आपल्याला जे काही बदल अपेक्षित आहेत ते बदल स्वीकारावेच लागतील. त्यामुळे मी तुमचं नक्कीच तुमच्या सुचवलेल्या या पर्यायाचं स्वागत करतो, पण ॲट द सेम टाईम जसं म्हटलं की त्याची एकूण प्रॅक्टिकली तो किती इम्प्लिमेंट करता येईल याचाही विचार करतात. पुढच्या मुद्द्याकडे या, मला तोडकर साहेब तुम्हाला विचारायचं आहे, जे सुरुवातीला म्हटलं आपण की बऱ्याच असा प्रश्न येतो की हिंदूंच्या सणावेळेलाच असे सगळे कायदे का येतात,
असं दरवेळी ते बोललं जातं. पण मला तुम्हाला खरंच विचारायचं आहे की खरोखर अन्य धर्मियांच्या कोणत्या सणामध्ये अशा पद्धतीनं बीभत्स नाचलं जातं, डॉल्बी लावला जातो, किंवा त्याच्या ठिकाणी काही मुठभर कार्यकर्ते असतील पण ते नशापान करून त्या गणेशोत्सव मंडळामध्ये किंवा त्या गणेशोत्सवाच्या वातावरणामध्ये असतात. तर हे असे इतर कुठल्याही धर्मात जर असं होत नसेल तर मग हिंदूंच्याच वेळी हा मुद्दा का येतो, हा प्रश्न विचारायला आपल्याला मुळात नैतिक अधिष्ठान आहे का? याच्यामध्ये म्हणजे दोन भाग आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की इतर धर्मामध्ये ज्या गोष्टी होत नाहीत त्याच्यामध्ये विषयाचं थोडंसं विषयांतर होऊन मी मला तो विषय बी घ्यायचा नाही आहे की हिंदू धर्मांच्या धर्माच्या सणावरतीच काही विशिष्ट प्रकारचे बंधनं येतात किंवा असं वारंवार हिंदुत्वादी संघटना दावा करतात. असं का म्हणतो? असं का म्हणतो? म्हणजे तो थोडासा हा गणेशोत्सव सोडून विषय होतोय. असं का म्हणतोय आपण? गणेशोत्सवाविषयी बोलतोय. नाही नाही, गणेशोत्सवा संदर्भातच आम्ही जो तुम्ही आम्हाला सांगितला विषय म्हणतोय तो आमचं म्हणणं कसं आहे, ज्या साहेबांच्या समोरच आहे. पण सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना ज्या पद्धतीनं डिसिपल सोडून जे भोंगे वाचतात आम्ही सातत्यानं ओरडतोय, मग तिथं विषय कसा येतोय तरुण पिढीकडं? मग ते भोंगे चालू असं डिसिपल सोडून मग आम्हाला का बंधन? असा तरुण पिढीमध्ये मेसेज जातो. मी म्हणत नाही, म्हणजे साहेबांना समोर अनेक वेळा अनुभव सुद्धा आले असतील समोरासमोर, असे नाही होतात. आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही सांगितला त्याचा अत्यंत हा गलिच्छपणा आहे की मला सुद्धा, मी तुम्हाला सांगतो, गेले कोल्हापुरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पान सुपारीचा सन्मानाचा मान असेल जो आपण चालू केला पपाई टिकला तो हिंदू एकताना कोल्हापूरला 80 म्हणजे पोलीस प्रशासनासुद्धा नारळजांचा निरोप नव्हता. आपण कोल्हापुरामध्ये सुरुवात केली, आता अगदी पावला पावला आहेत. तर त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी इतकी अवस्था वाईट असते, म्हणजे जो दुकानदार उघडतोय त्याला दुर्गंधी, बाटल्या, ग्लास, थुकलेले तोबरे. मी गेल्या वेळेला सुद्धा सकाळी तुम्हाला पटणार नाही, ज्यावेळेला मी आमचं साहित्य परत देत होतो त्यावेळेला किमान नाही म्हटलं तर 3 ते 4 ट्रॉल्या चप्पल होते. आणि काही महिला आणि काही आता त्या तो त्यासुद्धा आता म्हणजे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये आला का तुम्ही कशाला आला तर मला तू दुसरा भाग नाही, आपलं स्वतःचं दागिने उडकायला आले होते त्या कचऱ्यातने. काही दोन माणसं अशी झालेली की त्याची एकट्याची 15 तोळ्याची चेन होती. तो इकडून माधवारवरून पापा डिक्टीजपर्यंत जिथं जिथं कर्जाकडे तिथं उडकायला लागला होता. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट आपण जे म्हणला की साधारणतः मी नाव घेत नाही, आपल्या जबाबदार अधिकाऱ्यांना मी फोन केला, साधारणतः 9:15 टायमिंग असेल. आणि त्या दरम्यानमध्ये कोल्हापुरातली दोन मंडळं म्हणजे बिनखांबीपासून त्या पुढं सरकायला तयार नव्हती, प्रचंड मॉब होता. आणि त्याच्यामध्ये इतकी चेंगराचेंगरी झाली की काही मुलींची अवस्था न बघण्या इतपत होती. एक माझ्या स्टेजवरती एक मुलगी आणली, तिचे पल्स कमी व्हायला लागले, म्हणजे तिला श्वास घेता येत नव्हता. पण तोडकर साहेब, ह्यात प्रशासन काय करेल? हे आपली जबाबदारी आहे. नागरिक म्हणून आपल्याला काही सिव्हिक सेन्स आहे का? नाही. आपण प्रत्येक गोष्ट प्रशासनावर खापर फोडणार? तुम्ही मला एक मार्ग मार्ग करा ना. नाही, पुन्हा मुद्दा तोच आहे, यांनी केलेलं इम्प्लिमेंट कोण करणार? आपण करायला पाहिजे. आपण म्हणून मग त्यावेळेला तुमच्या आपल्या ज्या काही सगळ्या संघटना असतात त्या प्रोएक्टिव्हली पुढे काय येत नाहीत, हा माझा नेहमी मुद्दा आहे. आम्ही ना मग या मत आता आपण आजचा जो संवाद प्रतिवादचा आपला हा एपिसोड आहे त्याचाच एक प्रयत्न आहे की गेल्या वर्षी महाद्वार रोड पापाजी तिकटी किंवा बिनखंबी गणेश मंदिरापाशी ज्या पद्धतीनं चेंगराचेंगरी होती आणि मी त्यावेळी जाहीरपणे बोललो होतो आमचं विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण सुरू असताना की कशाला या गर्दीमध्ये येता, घरी बसून टीव्हीवर सांगतो आम्ही काय. म्हणजे एकूणच मला असं वाटतं की आपली सुद्धा आवड काय आहे हे तपासण्याची गरज आहे. पण सर, यातला दुसरा मुद्दा असा आहे की आपण हे वन वे मार्ग लिहितो पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही हेही खरं आहे. म्हणजे गंगावेश कडून पापाजी तिकटीकडे येत असताना किंवा महाद्वार रोडवरती पापाजी तिकटीकडून बिनखंबी गणेश मंदिरकडे येताना हे रस्ते पादचाऱ्यांना सुद्धा वन वे करण्याची गरज असते. तोच विषय मी आता बोललो. त्याची त्याचं इम्प्लिमेंटेशन स्ट्रिक्टली होणं आवश्यक. मागच्या वर्षी जे काही ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे इवन आता आपला जो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे तिकडून जे लक्ष्मीपुरीतून पण इकडे येतो आपण मिरजकर तिकटी आणि नंतर जे येतो पापाची तिकटी आणि मग खाली गंगावीसकडे जातो. काही ऑब्झर्वेशन आमचे आहेत किंवा काही फेरीवाली बसू न देणे त्या ठिकाणी, म्हणजे जे भाविक येतात चेंगराचेंगरी जर महाद्वार रोडला तर पॅरलल रोडला पण जागा उरली नव्हती अशी परिस्थिती होती. परंतु जे पापाच्या तिकटीहून नंतर गंगावीसकडे आपण जातो तर शिवाजी पुतळ्याकडे देखील आपण गर्दीचा फ्लो डायव्हर्ट करू शकतो. आणि त्या ठिकाणी जे फेरीवाले वगैरे बसतात ते नथिंग डुईंग करणे ह्या वर्षी, कारण ज्या गोष्टी मी स्वतःच फिरलो आहे पायी पायी पूर्ण, म्हणजे अगदी बिनखांबी गणपतीपासून
तर रंगाळा म्हणजे खणीपर्यंत विसर्जन पॉईंटपर्यंत तर जे काही ऑब्झर्वेशन मला जाणवले की बंदोबस्तामध्ये आम्हालाही काही बदल करणं अपेक्षित आहे, कारण माणूस अनुभवातून शिकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मागच्या वर्षी माझं पहिलं वर्ष होतं, यावर्षी दुसरं वर्ष आहे, आणि मागच्या वर्षी जी त्याच्या अगोदरच्या वर्षी जी परिस्थिती होती की मंडळ उठायला तयार नव्हते, रात्रभर बसून राहिले आणि मग सकाळी गेले, तशी परिस्थिती मागच्या वर्षी निर्माण झाली नाही. मंडळांनी देखील सहकार्य केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे जे मेजर गणपती होते म्हणजे मोठे गणपती आपण क्रेनद्वारे जे विसर्जन करतो इराणी खणीमध्ये ते 8-8:30 पर्यंत संपलेलं होतं आणि 12 वाद्य बंद झाल्यानंतर आपलं जे म्हणणं आहे, आपण मागाशी बोलताना म्हणालात की 12 बंद करण्यासाठी जो पोलीस फोर्स वापरते किंवा ज्या पद्धतीने काम करते तसं मंडळ पुढे घेण्यासाठी करत नाही, असं बिलकुल नाही. आपण मागच्या वर्षाची आकडेवारी बघा, साधारण 12 130 मंडळं ही पापाच्या तिकटून रंग म्हणजे गंगावेश पास करून गेलेली होती. 130 मंडळं आजपर्यंत कधी गेलेली नव्हती, म्हणजे जे 40-50 जो आकडा आहे की काही मंडळं जागेवर थांबण्याचा प्रयत्न करतात, इवन जी कमान आहे आपली महालक्ष्मी मंदिराची तिथंच जास्त वेळ थांबायचं असतं किंवा बिनखांबीपर्यंत. आम्ही स्वतः त्याच्यामध्ये मी स्वतः पायी फिरून बरेच मंडळं पुढं पुढं काढलेले ता असं नाही आहे मंडळं अट्टहास करतात. आमचं म्हणणं त्यावेळी आपल्याला हेच आव्हान आहे की ज्यावेळेस प्रशासन जेव्हा त्यांना पुढं घ्यायचा प्रयत्न करतं आहे तर आपण सुद्धा त्या ठिकाणी यावं, त्यांना आवाहन करावं, आपण पुढे घ्या. त्याच्यात पोलीस करतायत आणि जर कमी पडत असतील तर आपला देखील सपोर्ट त्या ठिकाणी गरजेचा आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून की मंडळ आपण पुढे घ्या, इतरांना देखील पुढे पुढे येऊ द्या. तुम्ही आता जे बोलला कने की अनुभवातनं म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा होता, आता याच्यात आणखी एक तुम्हाला म्हणजे सुधारणा आणि निश्चिती चांगली आहे. म्हणजे आता मी उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला ज्योतिबा रोडचं, ज्योतिबा रोडमध्ये त्यावेळेला महाद्वार रोडला प्रचंड गर्दी झाली आणि लोक मिरवणुकीत बाहेर पडायला तयार आहेत, म्हणजे जायल तयार आहे, चिंगराचिंगरी जायला तयार नाही, पण आपल्या तिथं असणारे अधिकारी म्हणजे बॅरिकेड काढायला तयार नाहीत. आम्ही मान्य करतो ना, तुम्ही बाहेरच्या आत घेऊ नका, पण जी आतली बाहेर जायला तयार आहेत चिंगराचिंगरी वाल्या, पण ते अधिकारी ऐकायला तयार नाहीत, आम्हाला परवानगी नाही. त्याच्यामध्ये काय आहे म्हणजे परिस्थितीचं भांडवण जिथं निर्णय बदलावे लागण्याचा नाहीये त्या ठिकाणी नेमलेल्या व्यक्तींनी तो निर्णय घेणं अपेक्षित आहे. हा सर, की आता जर लोकांची गर्दी वाट करून द्यायची असेल तर आपण बॅरिकेड उघडलं पाहिजे, जसं आता ज्या ज्या ठिकाणी शक्य होतं आणि प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आदेश देऊ शकत नाहीच की बरोबर आहे, तर ज्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याची जबाबदारी दिलेली आहे तर नवीन लोक येऊ न देणे बॅरिकेडिंग यासाठी आहे की पॅरेलल जे रस्ते तिथून लोकांची गर्दी होऊ नये, म्हणजे मिरवणूक सुरळीत चालावी. परंतु जर तिथेही गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली तर जे बॅरिकेड लावले ते उघडणे आणि त्या लोकांनाही वाट मोकळी करून देणे ते यावर्षी आपण नक्की करू. गेल्या तुम्ही तशाच सूचना दिल्या तर मला वाटतं हा मुद्दा परत उपस्थित होणार नाही. मला अशोकराव तुमच्याकडनं विचारायचंय की आपण हे सगळं बोलतोय ह्या विसर्जन मिरवणुकीबद्दल, पण मुळात गणेशोत्सवाचं बदलतं स्वरूप या विषयावरती तर 4-5 एपिसोड होते इतकं बोलता येईल, पण तुम्ही असं कधी आजपर्यंत तुम्ही सगळे हे नागरी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी बोलतोय, वैयक्तिक मी तुम्हाला सांगत नाही, पण मला सांगा की या निमित्तानं आपापल्या भागामध्ये CCTV लावावे, प्रत्येक गणेशोत्सव मंडळानं काही सामाजिक संस्था ज्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या इथं मिरजकर तिकडे अंधशाळा आहे त्या अंधशाळा किंवा सानेगुरुजीमध्ये पण एक अंध मुलांचं एक हॉस्टेल आहे, तर अशा संस्थांना मदत करावी. आपल्या भागामध्ये किमान प्रत्येक दिवशी 5 झाडं लावली जातील, वृक्षारोपण केलं जाईल, अशा उपक्रमांसाठी या सगळ्या नागरी संघटना ज्या एरवी आंदोलनात पुढे असतात त्या का पुढे येत नाहीत? नाही आता हा प्रयोग झालेला आहे, पण तू म्हणजे केवळ आंदोलनासाठीच फक्त रस्त्यावर उतरायचं असं का ठेवता स्वतःला मर्यादित? विधायक कामासाठी यायला पाहिजे. मग ते यायला पाहिजे कधी येत आहे? तुम्ही कधी येत आहे का? आमचं विधायक कामासाठी म्हणाला सांगतो की तुम्हाला ऐका, आम्ही नुसतंच हे बोलत नाही, आम्ही कृतीत काम करणारे लोक आहोत, परंतु म्हणावं तेवढं प्रबोधन अजून नाही आहे. अहो गणेशोत्सव म्हणजे काय, ह्यातनंच मदत करायची असते, हे करायला पाहिजे इतरांनी. प्रत्येक भागामध्ये जर त्या मंडळानं 2 CCTV कॅमेरे लावायचे शहर संपूर्ण हे होऊन जाईल. किती सेफ CCTV प्रयत्न केला नाही असं नाही. मी तुम्हाला सांगतो दगडूशेठचा शतक महोत्सव गणेशोत्सव होता, त्यावेळेला लक्ष्मीपुरीमध्ये आपल्याला माहित असेल लक्ष्मीपुरी म्हणजे आपण लक्ष्मीपुरीचा बाजारात वर गेलो जयेश्वर आहे तरुण मंडळ म्हणून आहे, तर त्यावेळेपासून आज तक आहेत की म्हणजे जे दिवसभराचे धार्मिक कार्यक्रम आहेत त्या ठरलेल्याच्या वेळेमध्ये बदल होत नाही. मी समाजाला उपयोगी होतील असे उपक्रम राबवण्यासाठी, आणि कोल्हापुरातील अनेक मंडळ वर्षभर अतिशय उत्तम उपक्रम राबवतात नाही असं नाही, सरसकट सगळ्यांना एका नजरेनं बघून उपयोग नाही, पण तुमच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी एकूणच सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी गणेशोत्सवाचा वापर करावा यासाठी तुम्ही जनमताचा रेटा का उभा करत नाही? आता आम्ही सुरुवात केली ना, आम्ही अवयवदानचा आम्ही उपक्रम केला, नेत्रदानचा संकल्प केला, आमच्या संभाजीनगर तरुण मंडळानं देहदानचा हे केला,
हे चालू आहे साहेब. खरं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तुम्ही म्हणताय ते बरोबर, सगळे मंडळ नाही करत, सगळे मंडळ त्याचं प्रमाण खूप कमी आहे, ते प्रमाण वाढलं पाहिजे. सगळेच मंडळ डीजेचा अतिरेकी वापर करतात असं नाही, विधायक काम करणारे देखील आहेत, कमी आहे ते प्रमाण, त्याचं प्रमाण वाढण्याची गरज. हा, त्यासाठी आमची जबाबदारी काय आहे की कसं आहे, आपण जसं म्हणालात की तरुण मुलं ऐकत नाही, तर त्यांच्या पालकांनी याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे आता. की आपला मुलगा जर दारू पिऊन येत असेल रात्री घरी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी, तर ती त्यांची देखील तेवढी सामाजिक जबाबदारी आहे. जिथं जे 500-600 मुलं प्रत्येक मंडळासमोर ज्या पद्धतीने विभत्सपणे जे नाचण्याचा प्रयत्न करतात, त्यांना महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती आणि त्याचं महत्वच कळालेलं नाही. म्युझिक संपलं तरी नाचत राहते. याच्या पुढचा विषय सांगतो, म्हणजे समाजामध्ये एक प्रकारचे विषय पसरले जातात. म्हणजे उदाहरणामध्ये आता मोहरम परवाच होऊन गेला. मोहरम आता मोहरममध्ये म्हणजे ह्या पिढी कुठल्या दिशेनं निघाल्या, मोहरममध्ये प्रत्येक तालीम संस्थांमध्ये पीर आहेत. तर तिथं म्हणजे काही वेळा अशी चर्चा होती, नाही आपल्या तालमीतला पीर कडवे त्यावर बीर प्यायची नाही. अरे मग गणेश उत्सवला काय तुम्हाला काय म्हणजे बहुसंख्य तुम्ही बोलताय याचा अर्थ कार्य की आपल्यामध्ये तरुण पिढी आपली जबाबदारी आहे सांगायला पाहिजे. मुद्दा काय आहे की मी तुम्हाला सारखं म्हणतोय की आपण आंदोलन करतो, आंदोलन करून आपण प्रशासनाकडे बोट दाखवतो, पण मला असं वाटतं ही आपली स्वतःची जबाबदारी. मला शेवटी तुम्हाला सर एवढंच विचारायचं आहे, कारण ही चर्चा आपण अजून एक तासभरसा करू शकू, पण मूळ मुद्दा असा आहे की यावर्षी गणेशोत्सवाच्या अनुषंगानं पोलीस दलानं काय नेमकी व्यूहरचना आखली आहे. व्यूहरचना मी असं म्हणणार नाही, कारण 10-11 दिवसाचा हा उत्सव आहे. वर्षभरातून सगळ्यात मोठा सण महाराष्ट्राला तसं बघायला गेलं तर गणेशोत्सव आहे. तर ज्या नियम आहेत जे दरवर्षी आपण एकमेकांना सांगतो, बैठका घेतो, आवाहन करतो, त्याचप्रमाणे त्याचं पालन करावं. माझं म्हणणं असं आहे की कोल्हापूर शहरातला असेल किंवा जिल्ह्यातला असेल, ज्या या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होईल, प्रथमतः बघा आपण एका मूर्तीची स्थापना करतोय त्याच्यामध्ये एक दैवत्व येतं 10 दिवसामध्ये, तर नियमांचं पालन करून करावं पहिली गोष्ट. काय नियमांचा आवडंबर माजवतोय किंवा मग जसं आपण म्हणाला तसा मुद्दा नाही आहे की रस्ता आपल्यामुळे अडू नये, कारण त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पण जाऊ शकते, वृद्ध लोकांना पण जायचंय, तर रस्ता देखील मोकळा असला पाहिजे. आपण जी वीज घेत आहे ती प्रॉपर घ्यावी, म्हणजे जेणेकरून काय, कारण बऱ्याच वेळा या सगळ्या टेम्पररी स्ट्रक्चर आता अनेक मंडप उभा राहिलेले आहेत की ज्यांनी निम्म्यापेक्षा अधिक 70-80% रस्ता अडवलेला आहे. आपल्या 10 दिवसामध्ये आपला उत्सव साजरा करताना त्याचा त्रास समाजाला होणार नाही, हा देखील विचार करणं तेवढंच गरजेचं. दरवेळी कारवाई करून उपयोग नाही, तर सुमोटो स्वतः बदल केला पाहिजे. हे बघा, कायदे आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन होत राहील, परंतु त्याचा वापरच करायची वेळ नाही आली तर तो आमच्यासाठी देखील आनंदाचा दिवस असेल. हा आदर्शवाद आहे सर, पण प्रत्यक्षामध्ये मला असं वाटतं की बऱ्याचदा असं आहे, आणि पुन्हा तुम्ही म्हटलं असं की एखाद्या तरुणावरती जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा त्याचं संपूर्ण करिअर नुकसान प्रकारे ध्वस्त होत असतं. 18-22 आणि मुला येतो. हे बघा, ही गोष्ट काय एका रात्रीत घडणारी नाही आहे की सगळेच मंडळ विधायक विचार करतील, डीजे लावणार नाही, पण त्याचं प्रमाण निश्चित वाढण्याची गरज आहे. आणि जे जे कार्यकारिणीवर दरवर्षी कार्यकारिणी मंडळातर्फे निवडली जाते, तर त्यांनी एक आदर्श आचारसंहिता घातली पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याचं पालन होईल. आम्हाला 500 लोकांना सांगण्याची आवश्यकता भासू नये, आम्ही अध्यक्षाने जबाबदारी घ्यावी आणि मंडळ पुढे घ्यावं. हे सगळ्या अडचणी दूर होती. बरोबर, अगदी खरं. हे व्हॉलंटरली करण्याच्या गोष्टी आहे, प्रशासन त्याला दुप्पट साथ देईल. बरोबर, म्हणजे बळजबरी आम्हाला एखाद्या मंडळाला पुढे घ्यावं जे लागतंय की एका ठिकाणी थांबलं, तर त्यांनीच जर 1-2 गाणे झाले तर स्वतःहून जर पुढे सरकत गेले तर मागचे मंडळ ऑटोमॅटिक पुढे सरकत. दुसऱ्यांनाही आनंद त्यांनी द्यावा, हिरावून घेऊ नये, फक्त एकट्याचाच विचार करू नये. साहेब, आता फक्त ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा झालाय, पंचगंगेच्या पुरासारखं झालंय, पुराचं पाणी पुढे सरकत नाही तसं मिरवणुकीचं झालंय. तुम्ही ह्याच्यामध्ये माझी विनंती आहे की पर्याय मार्ग तुम्ही जाहीर करा, जर ती जाहीर 2-3 करा ना, त्यातनं जाणार 100% पहिला आम्ही जातो. प्रश्न काय आहे, तुम्ही आमच्यापासून सुरुवात. लक्षात घ्या, आपण मार्ग सुचवला त्याच्यावर प्रशासन नक्कीच चर्चा करतंय, विचार करतंय. ते मार्ग आपण निवेदन दिले म्हणल्यावर त्याच्या वर्तमानपत्रातून देखील जागृती केलेली, वर्तमानपत्रांनी असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाने असेल. तर माझं म्हणणं आपल्याला आहे की जे गणेश मंडळ आहेत त्यांचं देखील आपण प्रबोधन करा, प्रशासनाकडे येऊ द्या. मला तेच वाटतंय की दोघही विन विन सिच्युएशन मध्ये आहे. तुम्ही तुमचं म्हणणं जे आहे ते साहेबांनी पूर्णपणे ऍक्सेप्ट केलं आहे, त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करण्याची तयारी आहे, पण त्याच्याच वेळी मंडळांनी पण त्याला त्यासाठी संमती दिली पाहिजे आणि त्यामुळे ती प्रोसेस सुरू होईल. पण मला असं वाटतं की गणेशोत्सव आपल्याला जर निर्विघ्नपणे करायचा असेल तर आता आपण जगभरामध्ये काय चालू आहे हे पण जरा डोळे उघडून बघितलं पाहिजे. आम्ही कोल्हापुरी जगात भरी असं आपण म्हणतो, पण त्याच वेळेला आपण आपले सण उत्सव साजरे करत असताना जर काही आपण चुकीच्या प्रथा
पाडत असू तर त्या दूर केल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या समाज धोरणांचे त्यामध्ये खरं तर महत्त्व आहे, तुमची त्यामध्ये भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनं जर या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर प्रशासन आणि सगळ्या सामाजिक संघटना, सर्व सार्वजनिक तरुण मंडळ यांच्यातून कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला नक्कीच विधायक स्वरूप येऊ शकतं. कोल्हापूरनं जे जे करून दाखवलेलं आहे ते पथदर्शी आहे. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की आपण नदीमधलं गणेश मूर्तींचं विसर्जन थांबवलं, अनेक मंडळांनी आता डॉल्बीला विरोध सुरू केलाय, स्वतःहून सांगतात आम्ही डॉल्बी वाजवणार नाही, ही कोल्हापूरातून सुरुवात झालेली आहे. उदय गायकवाड आणि त्यांचे विज्ञानवादी कार्यकर्ते कितीतरी वर्षे या विषयावरती बोलत आहेत, त्यामुळे डॉल्बीचे दुष्परिणाम माहीत नाहीत, पुन्हा त्याच्याबद्दल प्रबोधन करा हे म्हणणं हास्यास्पद आहे. कारण ते खूप वर्ष ते सांगून झालेलं आहे, आता आपल्याला कृती करण्याची गरज आहे. इवन आता कालच आपण बातम्यांमध्ये देखील बघितलं असेल की मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील आता दाखल झालेली आहे की डॉल्बी आणि लेझरवर बंदी आणावी, त्याच्यावर देखील निकाल अपेक्षित आहे. तो आता एक लेझरचा गणित विषय झाला, आता एक लेझरचा आणि त्यामध्ये आलाय डॉल्बीच्या बरोबरीनं, ज्या पद्धतीनं मोबाईलचे किंवा आमच्या कॅमेऱ्याचे सीसीडी जे आहेत ते उडत आहेत, डोळ्याला प्रचंड त्रास होतोय. म्हणजे हे आता सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की अशा लेझरचा वापर हा आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण तरी सुद्धा आता अनेक जण त्याचा अट्टहास करतायत. आपल्याला आपले सण उत्सव कुठे न्यायचे ह्याच्याकडे आपण जरा एकदा जागरूकपणानं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आम्हालाच आता आम्ही ज्यावेळेला स्टेजवर बसलेला असतो नाला वाटपाला, साहेब तर रस्त्यानं फिरत असतात, तर दुसरी आनंद चतुर्थी झाल्यानंतर 2 दिवस आमच्या घरातलेच विचार ज्यात चिडचिडपणा होतोय. आता हे सगळं तुम्ही जे करताय तर मला असं वाटतं हिंदुत्ववादी संघटनाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पण याच्याबद्दल एकदा एकत्र येऊन याच्या आपल्या गणेशोत्सवाला मंगल विधायक स्वरूप कसा असेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू. प्रशासनाला जिथं आम्ही मदत लागेल किंवा आमच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रशासनाकडे मदत घेऊ, पण लोकांच्या जितक्या पद्धतीनं प्रबोधन करता येईल तेवढं 100% आपण सांगूया, हे करा ते करा सांगूया आपण. चला, कारण शेवटी या निमित्तानं घरातल्या महिला आहेत, या निमित्तानं तुम्ही हे म्हटलेलं आहे की काहीतरी प्रयत्न करूया, ते प्रयत्न फल काय त्याला फळ यावं आणि काही ना काही चांगलं निष्पन्न व्हावं एवढीच इच्छा. तुर्तास हे तिन्ही मान्यवर आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झाले याबद्दल मी तिघांचेही मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. नमस्कार.